राष्ट्रवादी काँग्रेसचा एक मोठा नेता लवकरच अनिल देशमुख आणि नवाब मलिकांना भेटणार असल्याचं खळबळजनक ट्विट भाजप नेते मोहित कंबोज यांनी केलंय. अनिल देशमुख आणि नवाब मलिक हे तर सध्या दोघंही मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात आर्थर रोड तुरुंगात आहेत, त्यामुळे मोहित कंबोज यांनी आपल्या ट्विटमधून नेमका इशारा काय केलाय आणि कुणाकडे केलाय असा प्रश्न या पार्श्वभूमीवर विचारण्यात येतोय. मोहित कंबोज हे केवळ एकच ट्विट करून थांबलेले नाहीत, त्यांनी आणखी एक ट्विट देखील केलंय. पण त्याआधी आपण पाहूया त्यांनी पहिलं ट्विट नेमकं काय केलं. तर राष्ट्रवादीचा एक मोठा मोठा नेता लवकरच अनिल देशमुख आणि नवाब मलिकांना भेटणार आहे, हे होतं मोहित कंबोज यांचं पहिलं ट्विट. आणि मोहित कंबोज यांनी पहिल्या ट्विटनंतर अगदी थोड्या वेळात दुसरं ट्विट केलं आणि त्या दुसऱ्या ट्विटमध्ये ते नेमकं काय म्हणतायत आपण तेही पाहूयात. दुसऱ्या ट्विटमध्ये मोहित कंबोज म्हणतायत, लवकरच पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीच्या नेत्याबद्दल गौप्यस्फोट करणार. देश परदेशातील त्याच्या मालमत्तांची यादी, बेनामी कंपन्या, मैत्रिणीच्या गर्लफ्रेंडच्या नावे असलेली मालमत्ता, त्यांना मंत्रीपदी असताना केलेले घोटाळे, कुटुंबियांचं उत्पन्न, मालमत्ता यादी, या सगळ्यांचा गौप्यस्फोट करणार असल्याचं म्हणतायत मोहित कंबोज दुसऱ्या ट्विटमधून. आणि यामुळे अर्थातच राजकीय निरीक्षकांमध्ये, राजकीय वर्तुळामध्ये मोठी खळबळ माजली आणि नेमकं काय प्रतिक्रिया उमटतायत हे जाणून घेऊया आपला सहकारी गणेश ठाकूरकडून. गणेश, नेमकी कशी प्रतिक्रिया उमटते या दोन ट्विट नंतर? विजय, मोहित कंबोज यांच्या सिरीज ऑफ ट्विटमुळे किंवा त्यांचे हे ट्विट आता राजकीय वर्तुळामध्ये चर्चेचा विषय झालेला आहे. बऱ्याच जणांचे फोन आम्हालाही आले आणि चर्चा सुरू झाली की नेमका हा नेता कोण आहे. आणि मोहित कंबोज यांच्या पहिल्या ट्विटमध्ये जे इंग्रजीत लिहिलं ते म्हणतात की बिग बिग लीडर, म्हणजे खूप मोठा नेता आहे. दुसऱ्या ट्विटमध्ये त्यांनी थोडेसे इंडिकेशन हिंट दिले आहेत की आन्सर होऊ शकतो. त्या संदर्भात ते म्हणतायत की हा नेता महाराष्ट्र सरकारमध्ये किंवा कॅबिनेटमध्ये वेगवेगळ्या पोर्टफोलिओ मध्ये हा मंत्री होता आणि या मंत्री असताना यांनी मोठा घोटाळा केला आहे. त्याबरोबर आता एक तिसरं ट्विट देखील त्यांनी इथं केलंय. तिसरं ट्विट थोड्या वेळापूर्वीच केलं आहे, काही मिनिटांपूर्वी केलं आहे त्यांनी. आणि या ट्विटमध्ये असं म्हणतायत की सिंचन घोटाळा, या सिंचन घोटाळ्याची फाईल जी माजी पोलीस आयुक्त मुंबईचे परमबीर सिंग यांनी जी फाईल क्लोज केली होती, बंद केली होती, ती पुन्हा एकदा त्याची चौकशी झाली पाहिजे. म्हणजे आता हे तिसरं ट्विट काफी खूपच बोलकं आहे. ते इशारा करताय कोणाबद्दल ते म्हणतात, मात्र त्यांनी नाव घेतलेलं नाहीये आणि एक इशारा दिलाय किंवा असं एक इंडिकेशन करतायत की हा नेता कोण असू शकतो. याविषयी ते प्रेस कॉन्फरन्स घेणार आहेत, प्रेस कॉन्फरन्स घेऊन सगळे खुलासे करणार आहेत. आमचं मोहित कंबोज यांच्याशी बोलणं झालं, ते ऑन कॅमेरा बोलत नाहीत, पण त्यांचं म्हणणं होतं की मी लवकरच सगळे पुरावे घेऊन तुमच्या समक्ष येईन, म्हणजे पत्रकारांच्या समोर येईन आणि त्याबद्दल सगळे खुलासे करीन. ही पत्रकार परिषद झाल्यानंतर, प्रेस कॉन्फरन्स नंतर, ते शक्यता आहे की ते याविषयी संबंधित अथॉरिटीजला तक्रारही करणार आहेत आणि तक्रारीच्या अनुषंगाने चौकशीची ते मागणी करणार आहेत. म्हणून येणाऱ्या काळामध्ये या नेत्याविरुद्ध चौकशी होते का आणि मोहित कंबोज जे आरोप करतायत त्यात तथ्य किती, त्या आरोपांची चौकशी झाली त्यामध्ये काही निष्पन्न होतं का आणि जर निष्पन्न झालं तर काय कारवाई होते, असे अनेक प्रश्न आहेत. ज्या प्रश्नांची उत्तर भविष्यातच मिळतील. मात्र मोहित कंबोज यांचा हा आक्रमक पवित्रा ट्विटरच्या माध्यमातून जे इशारे त्यांनी दिले आहेत त्याला पाहता येणाऱ्या काळामध्ये भविष्यामध्ये एक मोठा नेता पुन्हा एकदा एका वादामध्ये म्हणा किंवा काही स्कॅम मध्ये त्याचं नाव गुंतवलं जाऊ शकतं किंवा त्याचा त्या नाव त्या स्कॅममध्ये त्या घोटाळ्यामध्ये त्यांच्या नावाची चर्चा होऊ शकते, त्यांना चौकशीला सामोरं जाऊ लागू शकतं, असे सगळे प्रश्न किंवा याबद्दल थोडी किंबहुना संकेत आपल्याला यातून मिळत आहेत. धन्यवाद गणेश या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.